मान तालुक्यातील लाडेवाडी गावात मेंढ्यांच्या कळपावर काल दुपारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी दुपारी लांडग्यांनी हल्ला केला. लांडग्यांच्या हल्ल्यात 19 मेंढरांची आणि शेळ्यांची पिल्ले मृत्यूमुखी पडल्यात. यात मेंढपाळाचं मोठं नुकसान झालंय. याबाबत अधिक माहिती अशी की सुखदेव खताळ या मेंढपाळाने लाडेवाडी येथे वाडग्यात मेंढी आणि शेळीची पिल्ले कोंडली होती. कुटुंबातील सर्वजण मेंढ्यांचा कळप घेऊन शिवारात गेले असता दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वस्तीवर लांडग्यांनी मेंढरांच्या कळपावर हल्ला केला. यात त्यांनी 19 पिल्लांचा फडशा पाडला. यात 15 मेंढरांची तर 4 शेळ्यांच्या पिल्लांचा समावेश होता. लांडग्यांनी केलेल्या या हल्ल्यामुळे मेंढपाळांचे सुमारे 1.5 लाखाचं नुकसान झालंय. तर या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने दखल घेत पंचनाम्याची कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे जांभुळणीत एकच खळबळ उडाली असून परिसरातील लोक भयभीत झाले. या हल्ल्यामुळे आता लांडग्यांच्या हल्ल्यापासून शेळ्या मेंढ्यांना सुरक्षित कसे ठेवायचे असा प्रश्न मेंढपाळांना सतावत आहे. यावर काहीतरी तातडीने उपाय शोधून लांडग्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी डॉक्टर प्रमोद गावडे यांनी केली आहे. जांभुळणीच्या खाली असणारी लाडेवाडी, या लाडेवाडीमध्ये अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे. आमचे असणारे मेंढपाळ बांधव सुखदेव खताळ यांची हे स्वतः मेंढपाळचे व्यवसाय करतात. ते मेंढे घेऊन शेतामध्ये गेले असताना त्यांच्या असणाऱ्या वाड्यामध्ये जवळजवळ 19 असणारी छोटी छोटी कोकरं, त्याच्यामध्ये 4 करडं म्हणजे शेळीची पिल्लं आणि राहिलेली 15 जवळजवळ मेंढ्यांची पिल्लं बंद करून ठेवली होती. परंतु लांडग्याच्या कळपाने दुपारच्या वेळामध्ये तिथं हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 19 त्यांची असणारी जनावरं ही इथं मृत पावलेली आहेत. तर निश्चितपणे दुर्दैवी गोष्ट आहे. अशा घटना वारंवार माणदेशामध्ये सगळीकडंच, आटपाडी असेल, कवटेमंका, जत, खानापूर, विटा, मान, खटाव, माशिरस ह्या भागामध्ये होत आहेतच. मान तालुक्यामध्ये विशेष करून ह्या 15 दिवसामध्ये महिन्यामध्ये 2-3 घटना घडलेल्या आहेत. तर माझी फक्त राज्य शासनाकडं आणि विशेष करून वनविभागाकडं विनंती आहे की अशा पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांना असणारी योग्य अशी मदत मिळावी. धन्यवाद. आम्ही आलो, वन विभाग आला म्हणून पण तुम्ही सूचित करायला करू का? मग काय, अर्धवटच बाहेर दिली तुम्ही देता का बाहेर? नाही देतो आम्ही. फोन केल्याबरोबर आम्ही आलो ना, वन विभागाचं लगेच करा ना तुम्ही. आम्ही जागेवर आलोय, कारवाई करतोय ना आणि आम्ही सर्वांना देतोय. आपला आवाज न्यूज नेटवर्क, एकनाथ वाघमोडे, दहीवडी.